रत्नागिरीमधल्या शीळ नदीवरच्या धोकादायक झालेल्या पुलाचं काम आता अखेर सुरू झालेलं आहे. न्यूज 18 लोकमतनं या संदर्भातली बातमी दाखवलेली होती. रत्नागिरीमधल्या मजगाव ते करबुडे आणि इतर गावांना जोडणाऱ्या शीळ नदीवरील ब्रिटिशकालीन पूल हा धोकादायक बनलेला होता. या पुलाचं वास्तव न्यूज 18 लोकमतनं दाखवलेलं होतं. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर आता या पुलाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. लवकरच या पुलाची दुरुस्ती होऊन नागरिकांना वाहतुकीच्या अनुषंगानं मोठा दिलासा मिळणार आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. सचिन सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. सचिन, न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली, तातडीनं आता या पुलाच्या कामाला सुरुवात झालेली आहे, नागरिकांना ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. सचिन, काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच, कारण हा ब्रिटिशकालीन पूल होता. एकंदरीतच बघितलं तर या पुलाला 100 वर्ष पूर्ण झालेली होती आणि या पुलाचं जे स्लॅब आहे हा पूर्णपणे कोसळलेला होता. खालच्या साईडनी पूर्णपणे स्लॅब जो आहे हा लोंबकळत होता, त्याचं स्टील जे आहे बाहेर आलेलं होतं आणि ह्या पुलावरून वाहतूक करू नये म्हणून सांगण्यात देखील आलं होतं, परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नव्हतं. आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी या पुलाचं काम चालू झालेलं आहे. ज्यावेळेला न्यूज 18 लोकमतनी ही बातमी प्रसिद्ध केली त्यावेळेला प्रशासनाला कुठेतरी जाग आलेली पाहायला मिळते आणि ह्या पुलाचं काम जे आहे तातडीनं हाती घेण्यात आलेलं आहे. कारण हा पूल जो आहे हा वाहतुकीच्या दृष्टीने जवळचा मार्ग म्हणून या रस्त्याला ओळखलं जातं. कारण इथून जवळजवळ 50 ते 60 गावांना हा पूल जोडतो. एवढंच नाही तर गुहागर तालुका असेल, चिपळूण तालुका असेल, या ठिकाणी देखील जाण्यासाठी सोपस्कर मार्ग आणि जवळचा मार्ग म्हणून ह्या मार्गाला बघितलं जातं. त्या मार्गावरचा हा ब्रिटिशकालीन पूल होता, अत्यंत धोकादायक हा पूल होता आणि ह्या पुलावरनं वाहतूक करणं पूर्णपणे बंद करण्याचं सांगितलेलं असताना देखील या पुलावरून वाहतूक होत होती. परंतु न्यूज 18 लोकमतकडून जी बातमी दाखवण्यात आली, जे वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं, त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आणि प्रशासनाने या पुलाचं काम जे आहे हाती घेतलेलं आता आपल्याला पाहायला मिळत आहे. बरं सचिन, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. उद्धव ठाकरे यांच्या अधिवेशनातल्या उपस्थितीवरनं मंत्री शंभूराज देसाई यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे अधिवेशनामध्ये केवळ पाय लावून जातात अशी तिखट टीका देसाईंनी केली आहे. तर देसाईंच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनीच नेमकं काय उत्तर दिलंय पाहूया या संदर्भातला हा रिपोर्ट. शंभूराज देसाईंनी नागपूर अधिवेशनातील उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीवरून खोचक टीका केली आहे. एकेकाळी उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात शंभूराज देसाई होते, त्याआधीपासून ते शिवसेनेचे आमदार देखील होते. पण आता बदललेल्या राजकीय परिघात शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. सरकारचं काही चुकलं तर सरकारला चुकलं म्हणून सांगतात. असं काम करणारे सुद्धा माजी मुख्यमंत्री या सभागृहात आहेत आणि केवळ अधिवेशन आहे म्हणून त्या विधानमंडळाला एकदा शिवायचं, पाय लावायचा आणि निघून जायचं. ही फक्त सोपस्कार पाळणारे सुद्धा काही मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत. नागपूरमध्ये 4 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरू झालंय, पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे नागपुरात आले नव्हते. परिणामी शंभूराज देसाई यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. एकंदरीतच उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीचा मुद्दा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात देखील चर्चेचा विषय ठरल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.